Awal diantar pengsaman ke awal habis यानंतर इमरान प्रवीण सपकाळे कृपया यांनी बाळासाहेबांचा सत्कार करावा. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रमुख माननीय बाळासाहेब देशमुख यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. पाटील जिल्हा परिषदेच्या या जळगाव शहराच्या महापौर माननीय सीमाताई भोळे, माननीय श्री विश्वासरावजी आरोटे प्रदेश सरचिटणीस, माननीय श्री संजय भोकरे राजेश सेनेकर, माननीय श्री मिलिंदजी कुलकर्णी, माननीय श्री राजेशजी यावलकर, माननीय श्री किशोरजी नायसाकडा आणि माझे मित्र माननीय श्री प्रवीणजी सपकाळे, मंचावर बसले सारे मान्यवर, या पत्रकार संघाचे सारे पदाधिकारी बांधव आणि समोर दुसरे सारे आमचे पत्रकार बांधव, या भारतीय लोकशाहीचा एक पाया असलेली ही संघटना संस्था आहे ही जाणीव ठेवून त्यांनी त्यांच्या काळामध्ये अतिशय आपुलकीने या सगळ्या पत्रकार संघाच्या कार्याकडे पाहिलं आणि नेहमीच एक परिवारजन म्हणून त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी बजावली. त्यांच्या मनाने मी छोटा कार्यकर्ता आहे, परंतु तरी देखील या महाराष्ट्र राज्यामध्ये जनतेच्या हितासाठी सातत्याने त्यांना जागरूक ठेवणं, त्यांना प्रबोधित करणं हे काम आपण शाळेने करत असता आणि यासाठी मी आपल्याला सगळ्यांना या अधिवेशनात मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या आयोजकांनी या ठिकाणी आग्रहपूर बोलवलं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हे जे ऋणानुबंध आहेत हे त्यांनी कायम ठेवण्याचा वाढवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याला माझ्याकडून नेहमीच सातत्याने प्रतिसाद मिळत राहील अशी मी माहिती या ठिकाणी घेऊ इच्छितो आणि आयोजकांचा मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या सगळ्यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि 200% बोलतो. जय जय नरजी यांना पुन्हा विनंती. सरोजी कुलकर्णी यांना विनंती. इकडे बघा, इकडे बघा. सरोजी कुलकर्णी आपणास विनंती. सरोजी आपणास विनंती करून आपण संगीतची भटेवा सांस्कृतिक विभाग प्रमुख यांच्याचं स्वागत करावं. उमेशजी कुलकर्णी यांच्या स्वागतासाठी पुन्हा सरजी यांना विनंती करतो. पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष व माझे ज्ञानाचे कुशल ओढणारे सर्व पत्रकार बांधव, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपलं 14 राज्यस्तरीय अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलं. या जळगाव जिल्ह्याला अधिवेशन घेण्याचा मानस व्यक्त केला आणि राज्य कार्यकारिणीने त्याला होकार दिला. अधिवेशनामध्ये 2 वेळा बदल झाला असला तरी काही कारणास्तवाने मंत्री महोदयाच्या वारंवार मिळालेल्या तारखेनुसार बदल होत गेले
आज देखील अनेक मान्य मंत्री महोदयांच्या तारखा होत्या. यामध्ये पाथरा येथील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर शिवसेने कार्याध्यक्ष यांच्या तारखेनुसारच जी तारीख आपण घेतली होती. त्याचबरोबर कोर कमिटीची मीटिंग असल्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री या सर्व महोदयांच्या तारखा आम्हाला प्राप्त झाल्या. मात्र कोर कमिटीची मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नसते. तरी दुपारच्या सत्रामध्ये विविध मंत्री महोदयांच्या उपस्थितीत दुसरं सत्र संपन्न होईल. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण सर्व काम करत असताना पहिली भूमिका ही आपल्याला संघटन एकत्र करून आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं मुख्य व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करण्याचं भाग्य या संघटनेचे राज्य संघटक संघेचे भोकरे साहेब, राजा माने साहेब, कार्याध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब यांनी निर्माण केलं. आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण 36 जिल्ह्यात नव्हे तर गोवा, दिल्ली, बेळगाव या ठिकाणी या संघटनेचं कामकाज चालू झालं. अत्यंत ग्रामीण भागातील शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचणारा माझा ग्रामीण भागातील पत्रकार, त्याला संरक्षण असो, वेळप्रसंगी मदत असो, ते करण्याचं काम या राज्य मराठी पत्रकार संघानं हाती घेतलंय. यामध्ये या संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे साहेब यांनी सर्व पत्रकारांसाठी जे जे काही करणं शक्य आहे ते करण्याचं भाग्य मिळालं. या पत्रकार संघाच्या माध्यमातून दिवंगत पत्रकार असो, कोणी आजारी असो, असे 190 कुटुंबांना आर्थिक स्वरूपात, रोख स्वरूपात राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण मदत केलेली आहे. 2 दिवसापूर्वी नांदेड येथील पत्रकार त्याचा मुलाचा शिक्रापूर पुणे अपघात झाला, याला देखील मदत करते 1.5 लाख रुपयांची मदत एका संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना पत्रकार हा अत्यंत महत्वाचा सभासद, हा अत्यंत महत्वाचा घटक म्हणून आपण ही संघटना कार्य करत असते. आपण देखील आपल्या भागामध्ये काम करत असताना आपले ध्येय धोरणे राज्य कार्यकारिणीच्या माध्यमातून येत असताना ते पाळले पाहिजेत. शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी या संघटनेने लढा पुकारला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील पत्रकारांना आपण मोफत हेल्मेट देण्याचा उपक्रम गेल्या वर्षभर राबवत होतो. हा उपक्रम राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडे आपण संकल्पना मांडली आणि आपण वर्षभर मोफत हेल्मेट उपक्रम राबवला. त्यानंतर पत्रकारांना टोल माफीचा विषय होता, यासाठी देखील या राज्याचे मंत्री म्हणजे शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे देखील आपण मागणी केली आणि त्यांनी त्याच तात्काळ सांगितलं याबाबत लवकरच बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाकडे जे टोल असतील ते कसे माफ होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर पत्रकारांच्या पाल्यांचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, पण जर ऍडमिशन मिळत असेल तर राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपण जिल्हाध्यक्ष असेल, राज्य कार्यकारी असेल, आपण यासाठी पाठपुरावा करत असतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी हे समाजाचे देणे लागतात. पत्रकारांच्या पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन जरी वेगळा असला मात्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सभासदांचा जो उपक्रम चालू आहे तो अत्यंत कौतुकास्पद असतो. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा घेतला जातो. गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा झाल्यानंतर आपण मोफत शालेय पत्र असेल, मोफत वह्या वाटप करत असतो, पत्रकारांना रेनकोट वाटप करत असतो. अशी राज्यभरात काम करणारी ही एक संघटना आहे. आपण या समाजाचं देणं लागतो आणि ही संघटना देण्याचं काम करत असते. कारण पत्रकारांना या समाजापुढे पाहण्याचा दृष्टिकोन जरी समाजात वेगळा असला तरी मात्र माझ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये काम करणारे माझे सभासद, पदाधिकारी व पदाधिकारी हे नेहमी आपल्या खिशाला कापरी लावून आपण या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे ही गभी ओळख ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सभासदांनी या समाजात निर्माण केलेली आहे. या पुढील काळात देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्य कार्यकारिणीकडून जे जे जिल्हा कार्यकारिणीला आदेश पारित केले जातील, चांगले चांगले उपक्रम राबवण्यासाठी आदेश पारित केले जातील, ती सर्व जिल्हाध्यक्षांनी ते पारित करावे. काही निष्क्रिय जिल्हाध्यक्ष असं राज्य कार्यकारिणीने दिलेल्या आदेशाचं अंमलबजावणी होत नसल तर या पुढील काळात जे राज्य कार्यकारिणी जे निर्णय घेतील ते त्यांना मान्य करावे लागतील. या पुढील काळात देखील जिल्हा अध्यक्षांनी देखील आपल्याला दिलेलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जे व्यासपीठ दिलेलं आहे त्या व्यासपीठाचा आपण देखील चांगला समाजासाठी कसा उपयोग होईल आणि पत्रकारांसाठी पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या संघटनेचं नाव कसं ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या मनावर कोरलं जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. या अधिवेशनासाठी आपण राज्यभरातील माझ्या संघटनेचे सभासद, पदाधिकारी आज आपण
400 ते 500 कोणी 700 ते 800 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी पोहोचतात. रात्रीचा समय या ठिकाणी अनेकांना त्रास झाला असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. राज्य संघाच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने आम्ही रात्रभर जे काही सहकार्य करायचं केलं, या पुढील काळात देखील दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण सर्वांनी सहकार्य करावं, यात अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. आसमान बाकी है सूखे हुए को, तुम्हारा इम्तिहान बाकी है. जमीन जल चुकी है, आसमान बाकी है सूखे हुए को, तुम्हारा इम्तिहान बाकी है. और इस साल समय पर बरस जाना आए बादलों, इस साल समय पर बरस जाना आए बादलों. किसी का मकान गिरवी है तो किसी का लगान बाकी है. भीषण दुष्काळ असेल किंवा शेतकऱ्यांची व्यथा असेल, ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून सरकारला हलवण्याचं काम केलेलं आहे आदरणीय संपादक लोकमत मिलिंदी कुलकर्णी साहेब यांनी. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण स्वागत करूया आदरणीय मिलिंदी कुलकर्णी साहेब. नमस्कार. जून महिन्यात कारण परिस्थितीशी सामना करणं, विपरीत परिस्थितीत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या पत्रकारांची जीवनधारा बनलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेही आत्तापर्यंत तासाभरात कुठे कंटाळवणं झालं म्हणून टाळ्या वाजल्या किंवा आपल्याला आवडत नाही आहे कसंही होतं आहे असं कुठेही आपल्या जरी घाम पुसत असले उकडत असलं तरी सुद्धा आपण हे सहन करताय. जळगावकरांच्या वतीने मी आपलं ऋण व्यक्त करतो. आपलं जळगावतर्फे, लोकमत परिवारातर्फे आपले जळगाव शहरामध्ये स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं अधिवेशन जळगावत होत आहे, हा सगळ्या आमच्या जळगावकरांच्या दृष्टीने अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. हिवाळ्यात झालं असतं तर आमच्याकडचं वांग्याचं भरी आणि मेहरूंची बोरं आपल्याला आस्वाद घेता आले असतं, पण ते शक्य नाही झालं नाही. पुढच्या वेळी आपण निश्चित प्रयत्न करूया. या पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकारी आमचे ज्येष्ठ सहकारी प्रदेशाध्यक्ष राजा माने साहेब, राज्य संघटक भोकरे साहेब, कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे साहेब, सरचिटणीस विश्वासराव आरोटे साहेब, आमच्या स्थानिक विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडाजी, जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळेजी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना. मित्रांनो, आता जे तासाभरापासून आपण भाषण ऐकतोय, आपल्या पत्रकारांच्या समस्या, आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जात आहेत, मांडले जात आहेत आणि संघटना पुरेपूर प्रयत्न करते हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहिलं राहत नाही. काही मर्यादा असतात, शासन पातळीवरचे काही निर्णय असतात, पण तरी सुद्धा आपला जो प्रतिसाद आहे आणि संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये शाखेचं अस्तित्व आहे याचा अर्थ संघटनेचं काम हे संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचलंय याचं हे निदर्शक आहे. मी निश्चितच संघटनेच्या या कार्याचं आपण त्या टाळ्या वाजवून खरंच आपणच कौतुक केलं पाहिजे. या पदा देणाऱ्यांचं या निमित्ताने उत्साह वाढेल, आपली एकता आपली कायम आपण टिकवून ठेवा असा विश्वास मी व्यक्त करतो. पत्रकारांच्या प्रश्न किंवा समस्यांविषयी संघटनेचे पदाधिकारी आपल्या भाषणातून आणखी प्रकाश जोड टाकतील, पण मी मला जो विषय दिलेला आहे की माध्यमांचे बदलते स्वरूप असा विषय मला दिलेला आहे, त्यात मी थोडक्यात बोलणार आहे. मित्रांनो, आता आपण आता जे साधारण वयोगटातले जे दिसत आहे तरुण मुलं सोडून द्या, पण आपण सगळे प्रिंट माध्यमातून आलेलो आहे, मुद्रित माध्यमातून आपण आलेलो आहे आणि आता अनेक आव्हानं पत्रकारितेपुढे निर्माण झालेली आहे. पत्रकारिता आता मुद्रित माध्यमांपुरती मर्यादित नाही. आता हे जे आपले बांधव उभे आहेत व्हिडिओ मोबाईलच्या माध्यमातून काय करतात, यांच्या प्रश्नांचा समस्यांचा विचार कोण करणार आहे?
संघटना हा विचार करत असेल, पण आपल्याला आता हे नवीन एक आव्हान आपल्याला आहे की यांचा सुद्धा विचार आपल्याला करायला पाहिजे. कारण सगळ्यात जास्त जनतेपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणून आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियाला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे.